वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग. तर आता नी सांजची पावणे चार झाल्यात. होय, सारखी नी पावणे चार झाल्या. आणि असं म्हणणार की हा ब्लॉग आता स्टार्ट करता म्हणून सकाळी एक ब्लॉग स्टार्ट केलं. आईज ब्रेस्तार थर्सडे आहे, सकाळी एक ब्लॉग स्टार्ट केलं. सो तो आता दंपरा एंड केला. सकाळीचं ब्लॉग केलं पहिले आहे तर खूप वाढलं झालं तर कंटिन्यू केलं नी. आता सांजचं म्हटलं जाल्यार तो खूप बोर जाता असलं आणि तुमका बी पोव बेजार येत असले इतले वडले वडले ब्लॉग. सो त्याका लागून तो हांवें दंपरा एंड केलो ब्लॉग. आणि जस्ट नी आता अशी बशिल्ली आम्ही जोन बीन तर हेका काणकोण काम असं तर हेकाही चाललं हांवें हांव येऊ का म्हणून तुझ्या वांगडा म्हाका बी बागायता आणि थोडेशें काम असं मंथ स्टार्ट झालं नी शॉपिंग करपा जाय ग्रॉसरीचे. सो हांव म्हणपा लागलो सो त्याचे बी काम जातले माझे बी काम जातले असे म्हणून चिंतून आता बाहेर सरला वयता काणकोण बागायदारान वयता म्हाका ग्रॉसरी शॉपिंग करूं जाय. तुमका खबरच असतले खबरच असतले नी तुमका खबरच असा की हॅलो एव्हरी मंथ मला स्टार्टिंग ऑफ मंथ नी हांव गोवा बागायदारान वयता मंथली ग्रॉसरी शॉपिंग करपाक. सो थंगात वयता बॅग बी सगळी घेतल्या आता वता आता मार्केटात. सो ॲक्च्युली नी वचपाचो असं काय प्लॅन नाशिल्लो म्हटल्यार खूप दिस झाले एका म्हणताले वचू जाय म्हणून अकस्मात असे बसलेले कडे आता प्लॅन झालं की या असं म्हणून. सो त्याका लागून फटफटीत बाहेर चालले आणि वयता आता. सो दंपरा बीन काय ना आणि ब्लॉग असं म्हणून एंड केलं तर ब्लॉग एंड केलं तर बरं झालं नाही आता हे आणि ते कंटिन्यू करपाक गेलो नी ब्लॉग खूप वड जात आशिल्लो. सो चल तर या कार काय बायक रे बायक घेऊन या म्हणताले नी. सो ॲक्च्युली नी आम्ही बायक घेऊन वचपच प्रिफर करता पार्किंगाक लागून खूप प्रॉब्लेम जाता नी अशें म्हणून. एक्झॅक्टली एक साडेतिनाक बी पावली न्हू ह्या टायमार साडेतीन पावणेच्या जाल्यार पार्किंग मेळटा ना जाल्यार लेट जालो नी मागीर सवाच्या साडेचारांक बी अशी पावली नी मागीर पार्किंग मेळपाक खूप मुश्कील जाता. बट सामान हाडूंक प्रॉब्लेम जाता म्हणून मागीर आम्ही कार घेऊन वचपाचे हो म्हणटालो बायक घेऊन या म्हणून पण आता कार घेऊन या. हाय चल तरी या. एकदा कार अशी धुवून निवळ करून दवरली नी कवर बी घालून मागीर ताका काडपाक बेजार येता. सो मागीर असं म्हणटा कार घेऊन या का बायक घेऊन या आपणूच विचारता. सो हांवें म्हटलेलं ताका बायक घेऊन या म्हणून कित्याक पार्किंगा बऱ्या पडटा म्हणून बट ना आता कारच घेऊन या. हा सो आणि एकदा काढली नी मागीर ती धुली बगर बीन कवर घालूं मेळना तिका कवर काडपाक आणि घालपाक चड बेजार येत ताका नी रे. हा परफेक्टली गुटलान बिटलान दवरतलो सो आता हांगा बायकार दवरपाचे. चल तर दाराक लॉक करता या आम्ही. सो लॉक करता हांव पहिली. सो बंद केले चप्पल बाहेर असं दिसता. चल या. सो आणि काल तुमकां दाखयल्लें नी रस्त्यार सगळें क्लीन केलां ते आयज परत दाखयता. काल सांजचें केल्लें हेणें 24 वरां बी जालीं. सो पळयात परत सगळें पानां बिना पडून बुरशी जाल्या अशेंच ना प्रत्येक 2-2 दीस. हॅलो. सो मागीर आता चल या मागीर मेळटा तुमकां बागायदारान वचून. पेटो कसो बसला पळय हांगा मागीर मेळटा तुमकां बागायदारान वचून. Hey.
उकडी हा उकडी तांदूळ जाय मान बी हाड म्हटलं पहिले आमचे कम्प्लीट करू लिस्ट दाख पॅकेट नाव घेऊया बारीकश 72 रुपीज आमका आयदना साबण जाय घेऊन येत आयदना साबण हा हा ती आमगे 60 रुपीजाची आम्ही वाटलं ते सो झाली आमची शॉपिंग इन सेन्स बागायदारांचे किती घेऊचे आशिले पण ते सगळे घेतले आणि आज नी बागायदारांना कायच ना सामान कायच इन सेन्स थोडे सामान नाही सो बागायदारांनी खूपशे सामान मिळवून आज गोवाचे पीठ फॉर्च्यून आम्ही फॉर्च्यून यूज करतात सो ते बी नाशिले मागीर भायर होलसेलर वचून घेतले आम्ही ऑन पालल घेऊया आणि कायच नाशिले तुमकां त्या दीस बी सांगितले न्ही थोडेशे आसा सो म्हाका जाय आशिल्ले घेतले आता भायर वचून आणि हे बीन तेल बीन नाशिले देवाक आम्ही रुची गोल्ड यूज करता सो तेल बीन आशिले ते बी भायरच घेतले आणिक आता वयता घरा वॉकिंगाक वचपा जाय न्ही ताका लागून वयता पण एक्च्युली जालें आमचें काम आनी कांयच ना सो दूद घेवपाक जाय मागीर ते वाटेर थंय घेता मागीर आमकां घरा कडेन पावपाक येता सो ते बेकरी मेळटा न्ही सो त्या बेकरीन घेता आनी घेतला हे पळय सामान फाटल्यान सगळें तुमकां सान्न दिसता आसतली बेल्ट पयली घालया सान्न पिड्यार जाला म्हाजी सो आसा एक बट हांव न्ही सान्न बीन कितें करता स्टॉकान दवरता आतां एक आसा पळय न्ही ती यूज करपाक काडटा आनी ही स्टॉकान दवरपाची तशें सो आतां पावतली आनी थोड्या वेळान 15 मिनटान 5:30 जावपा येयली मागीर घरा पावून मेळटा तुमकां आनी आतां वाटेर कांय काम ना न्ही रे डायरेक्ट घरा वचपाचें मागीर घरा पावून मेळटा तुमकां मोदी मातशें दूद घेवपा रावपा जाय मागीर कांय ना घरा
वयता ते सगळे लॉरी ह्या सायडीच्यान थांबोवन दवरल्या. आम्ही वयता तेन्ना बी पळयल्ले आनी आतां बी पळय तशेंच आसा. कित्याक खबर ना, घेटीर सावन गोवा गेट जी आसा पळय न्ही थंगच्यान धरून सगळे लॉरी हांगा लायिल्ल्यो आसा. आनी लायन ल्हान ना, कितले 50 तरी गाडी आसतली रे, मोर देन 50 आसा दिसता. सगळे लॉरी कित्याक दवरल्या खबर ना, सगळे लॉरी हे सायडीच्यान ते माजाळी फिश मार्केटा कडेन पावपाक येयले. लायन सगळे फुडें बी फुडें बीन त्या सायडीन आसा जाल्यार पळोवया. हांगा रावले येवन पोलीस आडोवपाक सगळे ट्रॅफीक पोलीस. नुस्तें सुको घातला पळय, सो आमी नुस्तें पळोवपाक गेल्या. फाल्यां मागीर सकाळीं परत नुस्त्याची वाट पळोवपाक बसपाक पडटा न्ही, सो ताका लागून हो म्हणपाक लागलो आतां वयता आसतना आसा जाल्यार घेवन या. बरें आसा जाल्यार कितें घेवन वयतली, ना जाल्यार मागीर फाल्यां पळोवया कितें आसा. कालच करपटा खाला पावली घरा, येऊन चेंज बी केले आणि हो गेलो आता. सो त्याचे काम आशिले ते सगळे काम कंप्लीट केले. बागायदारान जी शॉपिंग करपाची आशिल्ली ती केली. आणि जे किती बागायदारान मिळू नाशिल्ले पण ते बाहेर घेतले आम्ही, बाहेर जे शॉप्स असा पण थंय घेतले. आणि फायनली असे करून सगळे जे किती हाडपाचे आशिले पण ते हाडले. येतासना न्ही दूध घेऊ जाय आशिल्ले पण विसरली. मार्केटात गेली न्ही माजाळी फिश मार्केटात, नुसते बी पळयले कायत ना, नुसते कायत ना. इन सेन्स सुंगटां आसा बारीक सामकी सुंगटां, थोडेशे बांगडे आसा आनी सोमनळ्यो, आनी चड नुस्तें कांयच ना. सो बांगडे तर नाका, ते बरे लागना न्ही, सो हो नाकाच म्हणपाक लागना. मागीर सोमनळे बी नाका, ते सुंगटां आशिल्ली पयरीच करपटाचे हुमण बी खाला म्हटल्यार नाका, फाल्यां पळोवया म्हटलें मागीर कशें कितें करपाचें ते. आनी घेवं ना नुस्तें कांयच, ते आमी डिस्कस करत करत येताली पळय न्ही, यादच ना बेकरेन वचपाक दूद घेवपाक, सो हाडूं ना. हांसू म्हटलं इतलें अर्जंट बी ना दूद, काय फाल्यां सकाळीं घेवया म्हटलें एका मागीर. आनी एक्च्युली आमकां दुदाची अशी व्हडली गरज लागना, कित्याक हो बी दूद पिना, हांव तर दूद पियत ना, हो बी पिना. आनी मेन म्हटल्यार च्या बी ना, हांव पयलीं सावनच पिना. हेणें बी आतां खूब कमी केल्या च्या, ब्लॅक टी पिता हो. सो ताका लागून दुदाची व्हडलीशी गरज ना, बट अशें घेवपाचें आशिल्लें म्हज्या मनान आयज, पण घेवं ना आसूं. आनीक नुस्तें बी घेवं ना, मेळूं ना जाय तशें म्हणून घेवं ना. ह्या दिसांनी नुस्त्याचें कितें जालां खबर ना, खूप कमी येता नुस्तें, लिमिटेड अशें आसता बारीक बारीक, अशें मोठें नुस्तें बी आसना आनी जाय तशी वरायटी बी मेळना. सो म्हाका जाय आशिल्लें नुस्तें थोडेशें रेसिपी बीन दाखोवपाचें आशिल्ल्यो तुमकां, बट मेळत ना नुस्तें. आसूं आतां कितें करया, आतां पळोवया. आतां केन्ना जर मेळ्ळें न्ही जाल्यार तेन्ना घेवन मागीर तुमच्या वांगडा रेसिपी मागीर शेअर करता. सो आतां जें सामान कितें हाडलां पळय न्ही तें काडून दवरता. भितर थोडे भाजी बीन आसा जी फ्रिजान दवरुपाक जाय. भाजी इन सेन्स मोठी वांयगी मेळ्ळी म्हाका, जी भरत करपाची मोठी वांयगी आसता पळय ती हाडल्या. सो ती बी काडून फ्रिजान दवरूं जाय. आनी सामान जे कितें आसा ते सगळे जाग्याच्या जाग्यार दवरूं जाय. एकदां मागीर म्हणून उरलें ते तशेंच उरता मागीर. सो ताका लागून आतां हाडला आसतना तेन्ना तेन्ना केलें न्ही बरें जाता. सो ते सगळे दवरता, तेतू म्हटल्यार मागीर हो येतलो रोकडोच, देवाक वाद बी लावूं जाय, ते मागीर सगळें आसतले. तर चल वता हांव भितर, सगळें सामान बी दवरता आनी मागीर मेळटा तुमकां. सो ग्रॉसरी हाडल्या बट तुमकां दाखयना हेकात लागून की सेम ग्रॉसरी आसता जे तुमी मंथली सामान वापरता तेच आसता थंय सगळे. काय ते आनी परत परत कितें दाखोवपाचें, एकदां दाखयल्ले हांवें ग्रॉसरी शॉपिंग. सो तुमकां जर पळोवपाक जाय जाल्यार तुमी कमेंट करून सांगा, नेक्स्ट टायम जेन्ना हाडटा तेन्ना दाखयता. बट कितें तेंच तें सगळ्यांचे तेंच तेंच सामान आसता न्ही अशें म्हण दाखयना. पळोवपाक जाय जाल्यार कमेंट करा, जर तुमकां आवडटा पळोवपाक जाल्यार हांव जाल्यार म्हाका दाखोवपाक कांय प्रॉब्लम ना. तर चल वयता भितर सामान दवरता आनी मागीर मेळटा तुमकां. मार्केटान वता आसतना कपडे जे आसा पळय न्ही ते सुकपाक तशेंच भायर दवरून गेल्ले आमी. वयर टॅरसीर आशिल्ले ते येवच्या येवन पयलीं कपडे हाडले भितर. सो मागीर ग्रॉसरी जी आसा पळय न्ही ती सगळी जाग्याच्या जाग्यार दवरली. जी थोडी फ्रिजान दवरुपाची आशिल्ली ती फ्रिजान दवरली, जे भायर दवरुपाक आसा ते भायर दवरले, अशें करून सगळें सामान दवरलें. आनी मागीर हे आतां हांव कपडे फोल्ड करपाक लागलें. ते एकदां कपडे फोल्ड करून काडले न्ही बऱ्याक पडटा, नाल्यार मागीर रातचे न्हिदता आसतना न्हीद येता आनी मागीर ते कपडे पळोवन आनी बेजार येता, चिडचिड जाता मागीर, अशें म्हणून पयलीं कपडे फोल्ड करपाक गेले. सगळीं बेडशीट्स आनी सोफा कवर्स बी जी आसा पळय ती धुवपाक लायतली. सोफा कवर्स इन सेन्स तुमकां खबरच आसतलें, हांव सोफा कवर्स
यूज करपाचे जाग्यार डेली युजाक न्ही कॉटनची जी आमची वायलां आसता पळय न्ही ती वायलां लायता. ही सगळी माची वायलां जी हांवें हाडलेली कॉटन कलर्स म्हणल्यार येल्लो आनी ऑरेंज कॉम्बिनेशनाचीच हाडलेली. सो तीच हांव यूज करतां. अशी 5 वायलां आसता दोनूच ना जी ही आतां काडून धुवन दवरल्या आनी दुसरी घातलेली आसा तुमी पळयलात आसतले. सो हे सगळे काडून पयलीं म्हटल्या जाग्याच्या जाग्यार दवरया आनी मागीर बाकीचें काम करपाक स्टार्ट करया म्हणून. रातची न्ही सवाणो जावप आयली 9-10 जाली. हांगा चालू आसा डिनर, हो जेवता हांगा. आनी भितर न्ही सगळं मॅस जावन पडला. सो हे सगळे आसा ती धुवपाची आयदनां बी आसा न्ही ती आतां काडून धुयता. आनी हे फाल्यांक चणे घातले, काळे चणे जे आसता पळय न्ही ते. सो हे मातशे तुमकां येल्लो कशें दिसता पळय न्हू ते आतां आयज हाडिल्ले पॅकेट आनी हे पयलींचे आशिल्ले ते खूबच काळे अशे आसा. सो ते घातले फुगपाक. आतां हे दाखयता तुमकां हे जर तशें न्ही की हांव कितें तुमच्या वांगडा रेसिपी वगैरे शेअर करपाची आसा अशें कांयच ना. जस्ट किचनान येयल्ले सो तुमकां दाखयता हे. सो हे फाल्यां पोया कितें जाता ते. थोडेशे घातले, चड ना, थोडेच आसा. सो घातल्या पोया मागीर फाल्यां कितें करपाचें ते, ग्रेवी नाजाल्यार चाट नाजाल्यार कितें करतलें. बट आशिल्ले हे घातले म्हाका आवडटा. हे चणे ब्लॅक कलर हो बी खाता कितें कितें जाल्यार. बट घरा आसलो जाल्यार खावपाचें न्ही, नाजाल्यार चाट बी केलो जाल्यार मागीर हांवें एकल्यानच खावपाचो. तो मागीर डायरेक्ट जेवणाच्या टायमार येता न्ही. सो पळयता हांव किचन फूल मॅसी जावन पडला. सो हे सगळे आतां जाग्याच्या जाग्याक दवरपा जाय. आयदनां बिदनां धुवन सवाण हो जाली आनी आतां कांय ना आनी व्हडलें काम. सो जेवता हो आतां जेवनी आनी म्हाजें जालें जेवन बीन. आनी आतां कांय ना, किचनान जें कितें रातचें काम आसता पळय न्ही तेंच काम. आयदनां धुव, वॉटर क्लीन कर, फाल्यांची तयारी कर. सो अशें चिंत्तालें फाल्यां ब्रेकफास्टाक कितें मातशें बरेंशें करया अशें म्हणून. म्हाका न्ही पुदिना हाडिल्लो आसा आनी म्हाका पुदिना चटणी करपाक जाय. बट आयज बागायदारान गेल्लें सो तें हांव जें रेडिमेड इडलेचें पॅकेट हाडटा पळय न्हू, इन्स्टंट रेडिमेड मिन्स इन्स्टंट जे इडली पॅकेट्स हाडटा पळय ती म्हाका मेळुना. MTRाचें आशिल्लें पूण म्हाका MTR आवडना. सो हांव तें कसलें हाडटा, कॅच मेळटा तें आमी हाडटा तें. हां, सो तें म्हाका मेळुना. सो हाडुना तेका लागून. आनी भायर गेल्ले पळय न्हू एक कडेन, जे कडेन तुमकां म्हटलें पळय म्हाका पीठ बी जाय आशिल्लें म्हण गेल्लें, थंय बीन तें नाशिल्लें, MTRाचें आशिल्लें. सो म्हणा हाडुना. आतां म्हाका तें जाय आशिल्लें आनी म्हाका ती पुदिनाची चटणी करपाची आशिल्ली फाल्यां इडलेन. बट ना, आनीक तें हाडटलें म्हण हांवें सकाळीं कांय दाळ बी फुगो घालनाशिल्लें. आतां पोवया फाल्यां कशें. पूण म्हाका करपाक जाय पुदिना, मागीर तो खूब दीस जालो पिड्यार बी जाता न्ही. तो चटणी करपाक लागून हाडलेलो हांवें पुदिना. पोवया फाल्यां ब्रेकफास्टाक कशें कितें येता तें. कितें स्पेशल केलें जाल्यार तुमच्या वांगडा शेअर करतलेच, रेगुलर जाल्यार ना मागीर. चला तर आयच्या खातीर फक्त इतलेंच. आनी आतां न्ही आयचो हो ब्लॉग हांव हांगाच एंड करतां. आनी तुमकां फाल्यां मेळपाक येता परत आनी एक नवो ब्लॉग घेवन. तो परत बाय बाय. इफ एक्चुली काम ना अशें ना, आनी काम आसा. आतां व्हिडियो ब्लॉग एंड करतां, जें कितें किचनांतलें काम आसा तें सगळें कंप्लीट करता आनी मागीर न्हिदपाचें. मागीर मेळुया फाल्यां परत एकदां आनी एक नवो ब्लॉग घेवन. तो परत बाय बाय. हॅलो, जेवपाक बिजी आसा सामको. चला तर मागीर मेळया फाल्यां.